नमस्कार मुलांना, डीएव्ही मोयल पब्लिक स्कूल ऑनलाइन वर्गामध्ये तुम्हा इयत्ता 9वीच्या विद्यार्थ्यांचे मी तुमची मराठी विषय शिक्षिका कीर्ती सेलोकर सहर्ष स्वागत करीत आहे। मुलांनो, आपण अभ्यासत होतो पाठ 15वा, माझे शिक्षक माझे संस्कार। आपण या पाठाचे दोन भाग अभ्यासले आहेत। आज या पाठाचा तिसरा भाग आपण अभ्यासणार आहोत। माझे शिक्षक माझे संस्कार या शंकरराव खरात यांच्या पाठात आपण पाहिले होते की शालेय वयात शिक्षकांकडून केल्या जाणाऱ्या संस्कारांचे महत्त्व प्रस्तुत पाठातून लेखकाने व्यक्त केले आहे। शालेय जीवनामध्ये शाळेत शिक्षकांनी कोणते संस्कार केले व त्यातून लेखकांचे व्यक्तिमत्व कसे घडले याची हृदयाला भिडणारी हकीकत लेखकाने या पाठात वर्णन केले आहे। तसेच प्रत्येक शिक्षकांचे वैशिष्ट्य कथन केले आहे। इथे लेखकांनी एक आपला अनुभव सांगितला आहे की कुस्तीसारख्या खेळात सुद्धा जातपात मानली जात असे। आणि लेखक म्हणतात की त्यांच्या गावात मुलांसाठी कुस्ती खेळण्यासाठी वेगळी तालीम होती आणि लेखक लहानपणी बऱ्यापैकी कुस्त्या करत असत। आणि हंगामात कुस्त्या करून लेखक कधी खोबरे, कधी नारळ, तर कधी 1000 रुपयापर्यंत इनामेसुद्धा लेखकांनी मिळवलेली आहेत। लेखक कुस्ती खेळण्यामध्ये कुशल होते। असेच लेखक एकदा बाहेरगावी कुस्त्यांचा फड पाहायला गेले। तिथे एक थोराड मुलगा, म्हणजे वयानं मोठा असलेला मुलगा, लेखकांना याला जोड याला जोड म्हणाला आणि शंकरा उठतोस का, धरतोस का कुस्ती त्या गळ्याबरोबर असे म्हणाला। कारण त्या थोराड मुलाला बरोबरचा असा स्पर्धक मिळत नव्हता आणि तिथे बसलेल्या मुलांना माहीत होते की लेखक कुस्ती खेळतात। तेव्हा त्या मुलांनी लेखकाला कुस्ती खेळण्याबद्दल विचारले असता लेखकांनी पण हा हा म्हणता कुस्ती खेळण्यासाठी आपली तयारी दर्शवली। पण लेखकांना तिथे जमलेल्या लोकांपैकी कोणीतरी ओळखले आणि हटकले की हा मुलगा खालच्या जातीतील आहे आणि हा वरच्या जातीतील मुलासोबत कसा कुस्ती खेळू शकतो। इथपर्यंत आपण मागच्या तासिकेमध्ये पाहिले होते। इथे लेखकांनी एक आपला अनुभव सांगितला आहे की कुस्तीसारख्या खेळातसुद्धा जातपात मानली जात असे। आणि लेखक म्हणतात की त्यांच्या गावात मुलांसाठी कुस्ती खेळण्यासाठी वेगळी तालीम होती आणि लेखक लहानपणी बऱ्यापैकी कुस्त्या करत असत। आणि हंगामात कुस्त्या करून लेखक कधी खोबरे, कधी नारळ, तर कधी 1000 रुपयापर्यंत इनामेसुद्धा लेखकांनी मिळवलेली आहेत। लेखक कुस्ती खेळण्यामध्ये कुशल होते। असेच लेखक एकदा बाहेरगावी कुस्त्यांचा फड पाहायला गेले। तिथे एक थोराड मुलगा, म्हणजे वयानं मोठा असलेला मुलगा, लेखकांना याला जोड म्हणाला आणि शंकरा उठतोस का, धरतोस का कुस्ती त्या गळ्याबरोबर असे म्हणाला। कारण त्या थोराड मुलाला बरोबरचा असा स्पर्धक मिळत नव्हता आणि तिथे बसलेल्या मुलांना माहीत होते की लेखक कुस्ती खेळतात। तेव्हा त्या मुलांनी लेखकाला कुस्ती खेळण्याबद्दल विचारले असता लेखकांनी पण हा हा म्हणता कुस्ती खेळण्यासाठी आपली तयारी दर्शवली। पण लेखकांना तिथे जमलेल्या लोकांपैकी कोणीतरी ओळखले आणि हटकले की हा मुलगा खालच्या जातीतील आहे आणि हा वरच्या जातीतील मुलासोबत कसा कुस्ती खेळू शकतो। इथपर्यंत आपण मागच्या तासिकेमध्ये पाहिले होते। आपण पुढचा पाठ वाचन करूया मुलांना। मी हिरमुसला होऊन माघारी गेलो, हा प्रसंग माझ्या मनाला लागला हे ओळखून रायगावकर सरांनी माझी समजूत घातली। म्हणाले, अरे समाज अजून निद्रिस्त आहे, खेळात मैदानात जातपात न पाहता कौशल्य पाहावे, हे अजून त्याला नीट समजले नाही। पण एक दिवस असा येईल हे सारे नष्ट होईल, तुम्हालाही खेळात स्पर्धेत मानाने बोलवले जाईल। मुलांनो, लेखक त्या मुलाबरोबर खेळायला तयार तर झाले, पण इतर लोकांनी मात्र लेखक खालच्या जातीतील असल्यामुळे त्या मुलाबरोबर खेळण्यास मनाई केली। लेखक हिरमुसले, नाराज झाले, मग मागे फिरले। हा प्रसंग लेखकाच्या मनाला फार लागला हे त्यांच्या रायगावकर सरांनी ओळखले
आणि लेखकांची समजूत घातली की हा समाज आहे हा अजून झोपलेला आहे, समाजाला योग्य काय अयोग्य काय हे अजून कळाले नाही। एक दिवस असा येईल की खेळात आणि स्पर्धेत तुमच्यासारख्यांना, कुस्ती खेळणाऱ्यांना, कौशल्य असणाऱ्या खेळाडूंना जातपात न पाहता आदराने बोलवले जाईल। प्रश्न आहे जोड्या जुळवा। एका बाजूला दिलेले आहेत शिक्षक, दुसऱ्या बाजूला दिलेले आहेत गुणवैशिष्ट्ये। श्री नाईक सर, श्री देशमुख सर, श्री गोडीवडेकर सर, श्री कात्रे सर आणि मुलांनो, या शिक्षकांची वैशिष्ट्ये दुसऱ्या बाजूला दिलेली आहेत। स्काउट अध्यापन तज्ज्ञ, गणित अध्यापन तज्ज्ञ, समुपदेशक व शिस्तप्रिय शेतीतज्ज्ञ। मुलांनो, तुम्हाला या जोड्या जुळवून वहीमध्ये लिहायचे आहेत। असाच एक दुसरा प्रसंग लेखक सांगतात। शिमग्याच्या म्हणजे होळीच्या पाडव्याला धुडवडीच्या दिवशी जिथे लेखकाच्या गावात प्रौढ साक्षरतेसाठी एक खोली देण्यात आली होती, त्या खोलीमध्ये तमाशाचा फड, तमाशाची प्रॅक्टिस होत होती। आणि रायगावकर सरांना माहीत नव्हते की आज प्रौढ साक्षरतेचा वर्ग बंद आहे। ते प्रौढ साक्षरतेचा वर्ग घेण्यासाठी म्हणून त्या खोलीकडे आले, पण त्यांना त्या खोलीमध्ये तो तमाशाचा फड उभा दिसला। लेखकही दिसले। लेखकांचे लक्ष रायगावकर सरांकडे जाताच लेखकाने मान खाली केली आणि लेखक शर्मेने मान खाली केली। हे पाहून रायगावकर मास्तर त्यांना म्हणाले, अरे आज धुलीवंदन आहे, आज होळीचा दिवस आहे, हे सर्व चालते। तर पहा मुलांना, रायगावकर सरांनी लेखकांना त्यावेळी त्या आनंदाच्या क्षणी त्यांचा विरस केला नाही, त्यांना त्या क्षणी टोकले नाही। पण दुसऱ्या दिवशी मात्र रायगावकर गुरुजी लेखकांना बोलले की शंकर, तू हे ध्यानात ठेव, जिथं विद्येचा वर्ग चालतो तिथे तमाशाचा फळ उभा करणे योग्य नाही। आणि लेखक म्हणतात की सरांनी केलेला हा उपदेश मी कधीच विसरू शकत नाही। तर मुलांनो, लेखकांवर त्यांच्या शालेय जीवनात असे अनेक संस्कार त्यांच्या वेगवेगळ्या शिक्षकांनी केले, म्हणूनच लेखक आपल्या शिक्षकांना अनन्यसाधारण महत्त्व देतात। आपल्या शिक्षकांना ते जीवनातील वाट दाखवणारा दिवा मानतात। तर मुलांनो, इथे आपला हा पाठ्यांश संपलेला आहे। आता आपण स्वाध्यायाकडे वळूया। मुलांनो, आपण अभ्यासत होतो पाठ 15, माझे शिक्षक माझे संस्कार। आपण या पाठाचे 2 भाग अभ्यासले आहेत। आज या पाठाचा 3 भाग आपण अभ्यासणार आहोत। असाच एक दुसरा प्रसंग लेखक सांगतात। शिमग्याच्या म्हणजे होळीच्या पाडव्याला धुडवडीच्या दिवशी जिथे लेखकाच्या गावात प्रौढ साक्षरतेसाठी एक खोली देण्यात आली होती, त्या खोलीमध्ये तमाशाचा फड, तमाशाची प्रॅक्टिस होत होती। आणि रायगावकर सरांना माहीत नव्हते की आज प्रौढ साक्षरतेचा वर्ग बंद आहे। ते प्रौढ साक्षरतेचा वर्ग घेण्यासाठी म्हणून त्या खोलीकडे आले, पण त्यांना त्या खोलीमध्ये तो तमाशाचा फड उभा दिसला। लेखकही दिसले। लेखकांचे लक्ष रायगावकर सरांकडे जाताच लेखकाने मान खाली केली आणि लेखक शर्मेने मान खाली केली। हे पाहून रायगावकर मास्तर त्यांना म्हणाले, अरे आज धुलीवंदन आहे, आज होळीचा दिवस आहे, हे सर्व चालते। तर पहा मुलांनो, रायगावकर सरांनी लेखकांना त्यावेळी त्या आनंदाच्या क्षणी त्यांचा विरस केला नाही, त्यांना त्या क्षणी टोकले नाही। पण दुसऱ्या दिवशी मात्र रायगावकर गुरुजी लेखकांना बोलले की शंकर, तू हे ध्यानात ठेव, जिथं विद्येचा वर्ग चालतो तिथे तमाशाचा फळ उभा करणे योग्य नाही।
आणि लेखक म्हणतात की सरांनी केलेला हा उपदेश मी कधीच विसरू शकत नाही। तर मुलांनो, लेखकांवर त्यांच्या शालेय जीवनात असे अनेक संस्कार त्यांच्या वेगवेगळ्या शिक्षकांनी केले, म्हणूनच लेखक आपल्या शिक्षकांना अनन्यसाधारण महत्त्व देतात। आपल्या शिक्षकांना ते जीवनातील वाट दाखवणारा दिवा मानतात। तर मुलांनो, इथे आपला हा पाठ्यांश संपलेला आहे। आता आपण स्वाध्यायाकडे वळूया। प्रश्न आहे, जोड्या जुळवा। एका बाजूला दिलेले आहेत शिक्षक, दुसऱ्या बाजूला दिलेले आहेत गुणवैशिष्ट्ये। श्री नाईक सर, श्री देशमुख सर, श्री गोडीवडेकर सर, श्री कात्रे सर। आणि मुलांनो, या शिक्षकांची वैशिष्ट्ये दुसऱ्या बाजूला दिलेली आहेत। स्काउट अध्यापन तज्ज्ञ, गणित अध्यापन तज्ज्ञ, समुपदेशक व शिस्तप्रिय शेतीतज्ज्ञ। मुलांनो, तुम्हाला या जोड्या जुळवून वहीमध्ये लिहायचे आहेत। आता दुसरा प्रश्न आहे मुलांनो, त्यानंतरचा प्रश्न आहे, चौकटी पूर्ण करा। पाठावरून तुम्हाला जाणवलेली लेखकाची स्वभाव वैशिष्ट्ये लिहा। आता वेळ आहे उपक्रमाची। उपक्रम लिहा वहीमध्ये आणि ग्रुपवर पाठवा। तुमच्या परिसरात असलेल्या एका शिक्षकाची मुलाखत घ्या व त्यांच्या जीवनातून मिळालेला संदेश थोडक्यात लिहा। मुलांनो, उपक्रमासाठी तुम्हाला गुण देण्यात आलेले आहेत। उपक्रम ग्रुपवर पाठवणे आवश्यक आहे। तर भेटूया मुलांनो पुढच्या ऑनलाईन तासिकेमध्ये या पाठावरील स्वाध्यायासह। धन्यवाद।